सकाळपासून 10-12 पंपावर जाऊन आलो, नगरच्या बाहेर पण नाही, 8-10 किलोमीटर पर्यंत पेट्रोल नाही, डिझेल नाही, नाही कुठंच नाही भेटत। मी 3-4 पेट्रोल पंप म्हणजे शोधून आलो, सगळे जर पाट्या लागलेले आणि पेट्रोल शिल्लक नाही म्हणून ते सांगू राहिले। आता सध्या तिकडे त्यांची स्ट्राईक असल्यामुळे तिकडून गाड्या भरत नाहीये, त्यामुळे माल येत नाही आपल्याला, माल नसल्यामुळे आपल्याला विक्री करता येत नाही। केंद्र सरकारने माल वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांविरोधात एक कायदा पारित केला आहे। या कायद्याला विरोध म्हणून ट्रक चालकांनी देशभर संप पुकारला आहे। 3 दिवसीय या संपामुळे याचा फटका हा पेट्रोल आणि डिझेल या पंपांवरती होऊ लागलेला आहे। पेट्रोलचे व डिझेलचे टँकर हे आता पोहोचू न शकल्यामुळे नगर शहरामध्ये पेट्रोलचा तुटवडा आता भासू लागला आहे। त्यामुळे विविध पेट्रोल पंपावरती आता पेट्रोल नसल्याचे बोर्ड देखील झळकू लागले आहे। त्यामुळे आता वाहनधारक पेट्रोल पंपाकडे येत आहेत, मात्र पेट्रोल नसल्याचे बोर्ड पाहून आता पुन्हा एकदा परतू लागलेले आहेत। काही वाहनधारक आपल्या सोबत आहेत, आपण त्यांना विचारूया की नेमकं पेट्रोलसाठी त्यांना कशी कसरत करावी लागली। दादा, पेट्रोलसाठी आला होता, काय नेमकं कसं आहे, पेट्रोल भेटतंय कुठं? नाही कुठंच नाही भेटतं। मी 3-4 पेट्रोल पंप म्हणजे शोधून आलो, सगळे जर पाट्या लागलेले आणि पेट्रोल शिल्लक नाही म्हणून ते सांगू राहिले। कधी कधीपर्यंत चालू होणार असं काही सांगितलं? नाही ते काही नाही सांगितलं। मग आता गाडीचं काय, आता सोर्स काय आता पेट्रोलसाठी? नाही आता अजून बघून पुढं असले उघडे तर मग टाकन, नाही तर म्हणजे बऱ्यापैकी शहरातले पेट्रोल पंपवरती बंद पाट्या लागलेले 2-3 दिवस असं सांगू राहिले ते 2-3 दिवस, पण काय माहित आता शहरात पेट्रोल संपलेले आहे, शहरात पेट्रोल आहेच नाही, शिल्लकच नाही आहे पेट्रोल। हे जे गाड्या बिड्या बंद झाले, हे जे मोदी साहेबांनी जे नाही का म्हणजे लागू केलं ड्रायव्हरवर, त्याच्यामुळं गाड्या ड्रायव्हर ते काही येऊ नाही राहिले, ते घाबरू राहिले। मग आता सकाळपासून किती पंपावरती जाऊन आलास? सकाळपासून 10-12 पंपावर जाऊन आलो, नगरच्या बाहेर पण नाहीये, 8-10 किलोमीटर पर्यंत पेट्रोल नाही, डिझेल नाही। आपण नगर शहरातील एका पेट्रोल पंपावर आलेलो आहोत, इथं आपण पाहू शकतो की पेट्रोल शिल्लक नसल्याचा बोर्ड देखील लागलेला आहे। आपण पेट्रोल पंपावरील एक कर्मचारी आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी बोलणार आहोत नेमकं पेट्रोलचं सध्याचं स्टेटस काय आहे। पेट्रोल कधीपासून शिल्लक नाही आपल्याकडे? आता रात्रीपासून। पेट्रोल म्हणजे सकाळीच वाहन आले होते, पेट्रोल होतं आपल्याकडं? हा जोपर्यंत होतं तोपर्यंत आपण दिलं, त्यांना संपून गेलो आपलं पेट्रोल। बरं, मग आता सध्या काय स्टेटस आहे पेट्रोलचं? आता सध्या तिकडे त्यांची स्ट्राईक असल्यामुळे तिकडून गाड्या भरत नाहीये, त्यामुळे माल येत नाही आपल्याला, माल नसल्यामुळे आपल्याला विक्री करता येत नाही। बरं, मग आता काही सांगण्यात आलंय का कधीपर्यंत चालू होईल वगैरे असं काही? तसं काही नक्की नाही, त्यांचं आली तर आज येऊ शकते गाडी, नाही तर आपण पाहू शकतो की पेट्रोलचा पुरवठा आता पूर्णपणे संपला असल्याने पंप चालकांनी पेट्रोल पंपाच्या बाहेर आता पेट्रोल नसल्याचे बोर्ड हे लावलेले आहेत। वाहनधारकांना आता आज किंवा उद्यापर्यंत तरी पेट्रोलच्या तुटवड्याचा सामना करावा लागणार आहे। या संपावरती नेमकी काय भूमिका घेणार प्रशासन हे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नालिस्ट अक्षय वाघमारे सोबत मी प्रवीण सरोसे, लेट्स अप मराठी, अहमदनगर।